नमस्कार मित्रांनो, आज आपण चला इंग्लिश शिकूया या कोर्सच्या संदर्भामध्ये. या कोर्समध्ये आपण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत, कशाची माहिती आपण शिकणार आहोत याविषयीची सुरुवातीला माहिती पाहूयात, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपण हा जो कोर्स चालू केलेला आहे इंग्लिशच्या संदर्भामध्ये हा आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे आणि कशा पद्धतीचा हा कोर्स असणार आहे. मित्रांनो, इंग्रजी बोलायला, लिहायला किंवा इतर बाबतीमध्ये भरपूर व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत, तुम्ही पाहिलेही असतील, परंतु ते व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहत नाहीत आणि तो कोर्स कम्प्लीट करू शकत नाही. त्याला अनेक कारणं आहेत, कारण जे इंग्लिश कोचिंगचे किंवा इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स घेत आहेत त्या लोकांना मुळात इंग्रजी येत असते आणि परफेक्ट येत असते, त्यामुळे त्यांना जे येतं आहे ते प्रभावीपणे मांडतात, पण आपल्याला मात्र तसं मांडता येत नाही, आपल्याला बोलता येत नाही. ते सांगतात तेवढ्या गोष्टी आपल्याला कळतात, परंतु वैयक्तिक आपल्याला आपल्या पद्धतीने ते मांडता येत नाही. याची अनेक कारणं आहेत, त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण माझ्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडं बेसिक नॉलेजच इंग्रजीचं खूप कमी आहे. म्हणजे काय, त्यांचा कोर्स आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी थोडंसं बेसिक इंग्रजी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, परंतु ते नसल्यामुळे ते काय सांगतायत, काय करायला सांगतायत हेच आपल्याला समजत नाही. मग हे न समजण्यापाठीमागचं कारण काय, तर त्याच्या पाठीमागं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की जे साधी गोष्ट इंग्रजीमध्ये असते ती साधी गोष्ट देखील आपल्याला माहीत नसते, आणि मग ते स्पीकिंगचे कोर्सेस घेत असताना सांगतात की अशा फॉर्मॅटमध्ये सेंटेन्स बनवायचं की ते प्रॉपर सेंटेन्स बनतो आणि अशा पद्धतीने ते सेंटेन्स आपण तयार करू शकतो, पण ते फॉर्मॅटमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असतात त्या आपल्याला माहितीच नसतात, आणि त्यांची माहिती नसल्याने ते काय सांगतात हे कळत नाही आणि आपण तो कोर्स कम्प्लीट करत नाही. म्हणून या चढत्या क्रमाने आपण इंग्रजीकडे जाण्याऐवजी मी उतरत्या क्रमाने इंग्रजीकडे जाण्यासाठी हा कोर्स तयार केलेला आहे. उलटक्रम म्हणजे काय, तर एक बेसिक नॉलेज आहे असं गृहित धरून बरेचसे लोक कोर्सेस तयार करतात आणि त्या पद्धतीने इंग्रजी शिकवतात आणि आपल्याला स्पीकिंग कोर्स देतात, परंतु मी तिथून स्टार्ट न करता लास्ट स्टेप, जी स्टार्टिंग स्टेप असते आपली, जिथून सुरुवात होते तिथूनच आपण पुन्हा मुळापासून सुरुवात करूयात, आणि मग ह्या बेसिक लेवलपर्यंत एकदा तुम्ही इंग्रजी समजून घेतली की मग ॲडव्हान्स जे तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी गरजेचं आहे त्यामध्ये सुधारणा करता येईल. स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो, परंतु हे नसल्याने आपल्याला ते इम्प्रूव्हमेंट करताच येत नाही. ठीक आहे, त्यासाठी आपण हा बेसिक कोर्स म्हणूयात, आपण त्याला हा बेसिक कोर्स बनवत आहोत. बेसिक कोर्स हा प्रत्येक व्यक्तीने अभ्यासणं गरजेचं आहे, माहिती घेणं गरजेचं आहे, कारण ह्या बेसिक गोष्टी तुमच्याकडे आल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी कळणार नाही, समजणार नाही. मग मी सांगितलेल्या पद्धतीने मराठीतून समजून घ्या किंवा इतर कोणी सांगितलेल्या इंग्रजीमधून असतील तुम्हाला त्या इंग्रजीतून हवे असतील तर इंग्रजीतून समजून घ्या. ज्याला आपल्या व्हिडिओमधून समजलं त्याने आपल्या व्हिडिओमधून समजून घ्या, ज्याला ह्या व्हिडिओमधून समजत नसेल त्याने अशा प्रकारचे घटकांची माहिती देणारे दुसरे व्हिडिओ असतील तर त्यामधून समजून घ्या, पण मुळात बेसिक नॉलेज आपल्याजवळ निर्माण करणं इंग्रजीचं हे फार महत्त्वाचं काम आहे. मी जेव्हा इंग्रजी शिकलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलेलं आहे की बेसिक नॉलेज फक्त मी माझ्या पद्धतीने मिळवलं, त्यानंतर इंग्रजी खूप सोपी वाटायला लागलं आणि इंग्रजीमध्ये काहीच अवघड नाही असं वाटायला लागलं हे बेसिक नॉलेज आल्यानंतर. आता बेसिकच्या पुढे जर थोडं ॲडव्हान्स आपण नॉलेज घेतलं तर नक्कीच आपली इंग्रजी खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होते. म्हणून बेसिक नॉलेज येण्यासाठी आपण चला इंग्लिश शिकूया अशा पद्धतीचा एक कोर्स ह्या उन्हाळ्यामध्ये आणि ह्या सुट्टीमध्ये आपण तयार करत आहोत. मित्रांनो, हे कोर्सच्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकायला आपल्याला थोडासा उशीर होऊ शकतो, म्हणजे आज एक व्हिडिओ टाकलाय तर उद्या एक दिवस दोन दिवस गॅप होऊन पुढचा व्हिडिओ येऊ शकतो, कारण इतर विषयांचे इतर घटकांचेही व्हिडिओ आपण बनवत आहोत, त्यामुळे थोडाफार उशीर होईल, तर समजून घ्या. हा व्हिडिओ जोपर्यंत पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत पाठीमागच्या व्हिडिओची सराव करा, ते पहा, त्याच्या संदर्भातील इतर माहिती दुसरीकडे कुठून मिळत असेल तर ती पहा, जेणेकरून कुठूनही नॉलेज घेऊन आपल्याला ते परफेक्ट करायचं आहे.
चला तर मग मित्रांनो, आपल्या कोर्समधून आता आपण काय अभ्यासणार आहोत त्याची थोडी माहिती पाहूया. मित्रांनो, सुरुवात आपण इंग्रजी अक्षरांचे आवाज यापासून करणार आहोत. कारण इंग्रजी शिकायची म्हणजे काय शिकायचं, तर एकतर तुम्हाला इंग्रजी वाचता आली पाहिजे, इंग्रजी लिहिता आली पाहिजे आणि इंग्रजी समजून घेता आली पाहिजे. ह्या तीन चार गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यासाठी वाचण्यासाठी आपल्याला इंग्रजी अक्षरांचे आवाज येणं, त्यांचे साऊंड माहिती असणं खूप गरजेचं असतात. आपल्या वेळेस आणि जे काही आता नवीन पिढी येते, नवीन लहान मुलं असतील, तर त्यांना हे साऊंड बऱ्यापैकी शिकवले जात आहेत. परंतु पूर्वी मात्र असे कुठलेही साऊंड शिकवले जात नव्हते, त्यामुळे आपल्याला इंग्रजी वाचायला खूप अवघड गेलं आणि अजूनही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असतील. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इंग्रजी अक्षरांचे आवाज, त्यांचे साऊंड फार गरजेचे आहेत. तर आपण तिथून सुरुवात करणार आहोत. म्हणजेच जसं मराठीमध्ये अ आ ई पासून सुरुवात होते, तशी आपण इंग्रजीची ए बी सी डी पासूनच सुरुवात करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. यानंतर आपण वाक्यांच्या रचना अभ्यासणार आहोत. इंग्रजीमध्ये वाक्यांच्या रचना परफेक्ट अशा एका सूत्रात बंदिस्त स्वरूपामध्ये वाक्यांच्या रचना आहेत. म्हणजे कोणतेही वाक्य लिहायचं असेल तर ते स्टेप बाय स्टेप क्रमाने लिहिलं जाते. तर ते क्रम आपल्याला एकदा समजून घ्यावे लागतात. जेव्हा तुम्हाला हे क्रम समजतील तेव्हा इंग्रजी लिहित असताना तुम्हाला त्याच्यात फार इम्प्रूव्हमेंट होते. कोणत्या ठिकाणी काय लिहायला लागतं हे आपल्याला लक्षात आलं की ग्रॅमॅटिकलीही तुमचं इंग्रजीचं वाक्य बरोबर येतं. म्हणून वाक्यांची रचना अभ्यासायच्या. त्यानंतर वाक्यातील भाग, फिगर ऑफ स्पीच किंवा पार्ट ऑफ स्पीच असं म्हटलं जातं त्याला, हे पार्ट ऑफ स्पीच आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे पार्ट म्हणजे वाक्यातले कोणकोणते पार्ट असतात. एखादं इंग्रजी वाक्य घेतलं तर त्याच्यात कोणकोणते घटक, कोणकोणते पार्ट असतात, ते पार्ट आपल्याला शिकायचे आहेत. त्यामध्ये हे सगळे पार्ट आहेत. मग ते पार्ट आपण नंतर एक एक स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. त्यामध्ये सर्वनाम आहेत, द्वितीय आहेत, षष्टी आहेत. सर्वनामांना काय म्हटलं जातं, नाम म्हणजे काय, द्वितीय म्हणजे काय, हे मराठीतून सांगतोय मी. मुळात तुम्हाला इंग्रजीतलं माहिती असणं गरजेचं आहे. इंग्रजी आणि मराठी आपण दोन्ही कॉम्बिनेशन करून शिकूयात, म्हणजे तुम्हाला मराठीचंही बऱ्यापैकी व्याकरण ह्या ठिकाणी क्लिअर होईल आणि इंग्रजीचं तर होणारच आहे. त्यानंतर इंग्रजीत तुम्हाला हेल्पिंग वर्ब असतात, सहाय्यकारी क्रियापद असतात. हे सहाय्यकारी क्रियापद देखील माहिती असणं गरजेचं आहे. ते सांगतात कोर्समध्ये की हेल्पिंग वर्ब वापरा, प्रेझेंट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब वापरा, पास्ट टेनमधलं वापरा. पण आपल्याला हेल्पिंग वर्बच माहीत नसतात, मग प्रेझेंटमध्ये कोणती, पास्टमध्ये कोणती, असं खूप गोंधळ होतो आपला. तर आपल्याला तेच आधी शिकून घ्यायचे, नंतर मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या लक्षात येणार आहे. यानंतर क्रियापद आहेत, क्रियापदांची रूपं आहेत. ह्या क्रियापद आणि त्यांच्या रूपांचीही माहिती आपल्याला थोडक्यात अभ्यासायची आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि क्रियापदांची रूपं अभ्यासण्यापाठीमागचं कारण असतं की क्रियापदांच्या रूप फक्त वाक्यात पाहून देखील तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीची कल्पना वाक्यामधून येते, तर ती डायरेक्ट आपल्याला येण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण क्रियापदांची रूपं देखील अभ्यासणार आहोत. यानंतर ऍब्जेक्टिव्स असतात वाक्यामध्ये. आता ऍब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर मी ह्या ठिकाणी एक ऍब्जेक्टिव्ह विचारात घेतलेला आहे, स्मॉल हे ऍब्जेक्टिव्ह आहे. तर अशा पद्धतीचे ऍब्जेक्टिव्ह भरपूर आहेत, ते देखील वाक्यात येतात, तर ते आपल्याला समजलं पाहिजे हे ऍब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर ऍडव्हर्ब असतात. ऍडव्हर्ब म्हणजे क्विकली, फास्टली, स्लोली, हे जे शब्द येतात वाक्यांमध्ये ते ऍडव्हर्ब असतात. आता ऍडव्हर्ब म्हणजे काय आणि हे शब्द कुठे येतात, कसे येतात, कुठे लिहिली पाहिजेत, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. हे आपल्याला माहीतच नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो इंग्रजीमध्ये. तर आपण हे पहिले शिकून घेऊयात, हे शिकल्यानंतर तुम्हाला त्याची मदत होणार आहे. त्यानंतर प्रिपोजिशन्स असतात, म्हणजे उदाहरणार्थ इन, ऑफ, ॲट, फ्रॉम यांसारखी भरपूर आहेत. इथं मी फक्त तुमच्या लक्षात द्यावं की आपल्याला प्रिपोजिशन शिकायचे म्हणजे कोणते शिकायचे, ऍडव्हर्ब शिकायचे म्हणजे कोणते शिकायचे, हे समजण्यासाठी एक एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी शब्द घेतलेले आहेत. असे सगळे घटक आपल्याला अभ्यासावे लागतील. प्रिपोजिशन आहेत ते कुठे येतात, कुठे लिहिली जातात. वाक्यात कोणताही शब्द कुठेही लिहून चालत नाही, त्याला एक प्रॉपर ठिकाण आहे, एक जागा आहे, त्या जागेवरतीच ते लिहावे लागतात.
आपण ते जर व्यवस्थित समजून घेतलं तर वाक्यात जिथं जिथं ते त्याची जागा आहे तिथं आपण लिहित गेलो की इंग्रजी तुमची खूप इम्प्रूव्ह होणार आहे. खूप खूप म्हणजे जवळजवळ 50% तर तुमच्या इंग्रजीमध्ये बदल तुम्ही स्वतःच करू घेऊ शकतात. याचबरोबर कंजंक्शन्स आहेत, म्हणजे बट अँड असे दोन दोन वाक्य जोडणारे जे शब्द असतात त्यांना कंजंक्शन म्हणतात. त्या कंजंक्शनचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर इंटरजेक्शन देखील आहेत, ओ यासारखे आश्चर्यचकित करणारे जे आपण शब्द वापरत असतो ते शब्द देखील अभ्यासायचे. ते कुठे येतात त्याचाही अभ्यास करावा लागेल. त्यानंतर आर्टिकल वापरले जात आहेत. आर्टिकल ए अँड आपण खूप वेळा वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत, परंतु ते वापरताना वाक्यात लिहिताना आपल्याला कळतच नाही ते कुठं लिहायचे, कोणतं कुठं लिहायचं आणि कशा पद्धतीने त्यांचा वापर करायचा. एकदा तुम्ही ह्या बेसिक गोष्टी शिकून घेतल्यात आणि आत्ता जर त्या व्यवस्थेत समजून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला हे शब्द वापरताना प्रॉब्लेम येणार नाही. सहज तुम्ही ते शब्द वापरून वाक्य तयार करणार आणि लिहिलेलं वाक्य तुमचं 70 ते 80% बरोबर येणार आणि चांगलं प्रॉपर वाक्य निर्माण होणार. अशा पद्धतीने मित्रांनो, एक बेसिक गोष्ट मी लक्षात घेतली होती की कोणतंही इंग्रजीचं वाक्य घेतलं तर त्यामध्ये कोणकोणते घटक असतात. मग आपल्याला सांगतात हे वर्तमान काळात वाक्य लिहा, हे भूतकाळातलं वाक्य, भविष्य काळातलं वाक्य, चालू वर्तमान काळ आहे, पूर्ण भूतकाळ आहे, असे भरपूर काळ वगैरे सांगितले जातात, अनेक वाक्य लिहिली जातात. पण ह्या सगळ्या वाक्यांच्या पाठीमागे मी विचार केला आणि असं ठरवलं इंग्रजी शिकताना की वाक्यामध्ये नेमकं कोण कोण ते घटक असतात, काय काय असतं वाक्यामध्ये. मग हे सगळे घटक असतील तर ते सगळे एकाच ठिकाणी तर वापरत नाही आपण. काही ठराविक घटक एक नंबरला, नंतर 2 नंबर, नंतर 3 नंबर, असे जेवढे काही ह्या वाक्यांमध्ये आहे ते एका क्रमाने येत आहे का. आणि ते लक्षात आलं की हे या सगळ्यांचा एक एक क्रम निश्चित आहे पण आपल्याला ते माहीत नाही आहेत. कंजंक्शन कुठले, आर्टिकल कुठले, ॲडवर्ब कुठले, प्रिपोजिशन कोणते आहेत हे माहीतच नाही, त्यामुळे वाक्यामध्ये ते आपल्याला दिसत नाही आणि लक्षात पण येत नाही. ते घटक प्रॉपर जर आपण समजून घेतले तर ते कशासाठी कुठला घटक कुठं वापरला जातो हे आपल्याला लक्षात येतं आणि वाक्य समजून घ्यायला, म्हणजे इंग्रजीतलं एखादं वाक्य वाचलं त्याच्यात एखादा शब्द आला तर तो काय काम करतो हे जर आपल्याला माहीत असेल तर त्या वाक्याचा अर्थ समजायला वेळ लागत नाही. म्हणजे पहा मित्रांनो, फक्त वाक्यातले हे पार्ट आपण व्यवस्थित जर समजून घेतले, त्यांची कामं समजून घेतली, तर आपल्याला लगेच लक्षात येतं की वाक्याचा अर्थ काय. याच्यासाठीच हे बेसिक गोष्टी आत्ता तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. मी सांगितलेल्या कोर्समध्ये, मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 50% समजलं तरी भरपूर आहे. इतर 50% प्रॉपर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजून घेण्यासाठी यूट्यूबवरती अनेक लोकांनी त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत, सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचे. ते अभ्यासा, तिथून काही गोष्टी समजून घ्या, याच्यातून काही गोष्टी समजून घ्या आणि बेसिक तुमचं इंग्रजी क्लिअर करा, परफेक्ट करा आणि खूप चांगल्या पद्धतीने ते मनामध्ये फिक्स करा. एकदा का तुमचं बेसिक क्लिअर झालं की तुम्हाला इंग्रजी पुढचं जे काय तुम्हाला लिहायचे, वाचायचे, बोलायचे यामध्ये तुम्हाला खूप मदत होणार, खूप मदत होणार. तुम्ही इजी इंग्रजी यूज करू शकता ते बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये आणि इतर ठिकाणी वाचून समजून घेण्यामध्ये देखील. म्हणून आपल्याला हे बेसिक क्लिअर करण्यासाठी हा आपल्याला कोर्स अभ्यासायचा आहे. आणि हा कोर्स मी सुरुवातीलाच सांगितलं की ठराविक विद्यार्थ्यांसाठी नाही. ज्याच्याकडं इंग्रजीचं नॉलेज फार कमी आहे, ज्याला असं वाटतंय, त्याच्यासाठी हमखास 100% यूजफुल हा कोर्स त्यांच्या ठरणार आहे. ठीक आहे मित्रांनो, एवढी सगळी माहिती सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं नाही तरी जेव्हा आपण एक एक घटक शिकायला सुरुवात करू तेव्हा मात्र तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आजचा आपला विषय फक्त ह्या कोर्समध्ये कोणकोणते घटक अभ्यासायचे आणि कशाचा अभ्यास करायचा आहे याच्या संदर्भात होते. यानंतर आपण
प्रत्यक्ष या घटकांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.